या पदयात्रेमुळे, राहुल गांधींच्या पदयात्रेमुळे काँग्रेसची काही शक्ती वाढली आहे, तशातला मुळीच भाग नाही. अहो, ही बातमी मी देखील ऐकली की आमच्या प्रदेशाध्यक्षांनी घोषित केला आहे की ज्या ठिकाणाहून भारत जोडो की भारत तोडो ती यात्रा निघाली, त्या त्या जिल्ह्यांमध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे प्रवास करणार आहे, यात्रा करणार आहे. त्या यात्रेचं अजून स्वरूप कसं असेल ते अजून ठरायचं आहे, पण निश्चित रूपाने जर कोणाला असं वाटत असेल की तिथे या पदयात्रेमुळे, राहुल गांधींच्या पदयात्रेमुळे काँग्रेसची काही शक्ती वाढली आहे, तशातला मुळीच भाग नाही. आपण बघतो की एखादं कुठलीही मिरवणूक किंवा काही झाली तर त्याच्यामागे लोकं असतात, त्यांना एक कुतूहल असतं, त्या याच्यामध्ये ते जातात, म्हणजे ते त्याचे समर्थकच झाले असं नाही. तर आता माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे त्या त्या जिल्ह्यामधून जातील असं त्यांनी घोषित केलं आहे की ज्या ठिकाणी राहुल गांधी ज्या जिल्ह्यातून गेले. आणि त्यांनी पुढे सांगितलं की प्रचंड पक्षप्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये, तेथील कार्यकर्ते नागरिक हे भाजपमध्ये येणार असं देखील त्यांनी सुतोवाच याच्यामध्ये केला आहे. म्हणजे याचा अर्थ की तिथले काही सगळं वातावरण बदललेलं आहे यात्रेने असं नाही आहे. तर आता बावनकुळे साहेबांच्या गेल्यामुळे आणि लोकांच्या पक्षप्रवेशामुळे निश्चित रूपाने भारतीय जनता पक्षाची शक्ती अधिक पटीनं वाढणार आहे, यामध्ये कुठलाही अडचण नाही. याचा विश्वास आहे की आमची शक्ती तिथे अधिक वाढेल. लोक गर्दीमध्ये गर्दी मिसळून गेले की जनतेचा एक मानसिक भाव असतो, पण संघटनात्मक तिथले लोक, प्रभावी लोक, विविध घटकांमधले लोक यांना एकत्र करून पक्षाबरोबर जोडणं हा एक प्रामुख्यानं भाग आहे. तो माननीय बावनकुळेंच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये सातत्याने त्यांनी अध्यक्षपद घेतल्यापासून सुरू आहे आणि आजपर्यंत हजारो लोक या भारतीय जनता पक्षामध्ये सम्मिलित झाले आहेत. पुढेही हा सपाटा त्यांचा चालू आहे आणि म्हणूनच त्यांनी मनोदय बोलून दाखवला आहे आणि ते जे बोलतात ते करून दाखवतात यावर जनतेची खात्री आहे आणि विश्वासही आहे.